नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण मल्टीपर्पज अशी स्टोरेज बॅग कशी बनवायची ती पाहणार आहोत। पण त्याआधी सबस्क्राईब करा माय DIY स्टुडिओला आणि क्लिक करा बेल आयकॉन नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी। इथे मी वॉल हँगिंग मल्टीपर्पज बॅग बनवत आहे। त्यासाठी लांबी साधारण मी 25 इंच घेतली आहे आणि रुंदीला 8 इंच कापड घेतलं आहे। सेम आकाराचे 2 कापड आपण इथे कट करून घेणार आहोत आणि त्याच्या 4 कडा सुरुवातीला आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर इथे सेम आकाराचे मी 4 पीस कट करून घेत आहे स्क्वेअर शेपमध्ये, ज्याचा की 6 इंच आणि 8 इंच ह्याप्रमाणे माप राहील। सगळे बॉर्डर आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत। ज्यावेळेस आपण स्क्वेअर पीस घेतले आहेत तर त्यासाठी आतून एक्स्ट्रा मी कापड अटॅच करते, जेणेकरून ही जी मल्टीपर्पज बॅग आहे ती टिकाऊ बनेल। सेम आकाराचे आपल्याला 4 फॅब्रिक कट करून घ्यायचे आहेत। आता हे जे कट केलेले फॅब्रिक आहेत ते पहिल्यांदा आपण स्टिच करून घेऊयात, जे प्रायमरी व्हाईट कलरचं फॅब्रिक आहे त्याच्यासोबत। चारी बाजूने हे स्टिच करायचे आहे। हे स्क्वेअर फॅब्रिक आपले स्टिच करून झाले आहेत। एक्स्ट्रा जर असं काही कापड बाहेर येत असेल तर ते कट करून आपण आधी हे व्यवस्थित शेपमध्ये करून घेऊयात। ही जी बॅग आपण बनवतोय ह्या बॅगला चारी बाजूनी आपण कॉन्ट्रास्ट कलरच्या कापडाने पाइपिंग करून घेणार आहोत। पाइपिंग बनवण्यासाठी इथे आपण कापड कट करून घेणार आहोत। आता जे आपले छोटे छोटे स्क्वेअर आपण बनवलेले कापड होतो त्याला एका बाजूनी आपल्याला हे पहिल्यांदा पाइपिंग लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पूर्ण स्टोरेज बॅगला हे 4 बाजूंनी पाइपिंग लावायची आहे। स्टोरेज बॅगला पॉकेट्स बनवण्यासाठी जे आपण छोटे स्क्वेअर स्टिच करून घेतले होते त्याला एका बाजूंनी इथे मी पाइपिंग लावून घेतली आहे आणि आता ती अशा पद्धतीने सेट करत आहे जेणेकरून आपल्याला हे स्टिच करून घेता येईल। साधारण 1 इंच आतमध्ये असा वरचा पदर अटॅच करत हे आपल्याला स्टिच करायचं आहे। सर्व बाजूंनी आपले हे पॉकेट स्टिच करून झाले आहेत आणि तुम्ही पाहू शकता इथे 4 मोठे कप्पे आपले बनून तयार आहेत। आता हे वॉल हँगिंग बनवण्यासाठी इथे वरती मी क्रॉस कट करत आहे। क्रॉस कट केल्यानंतर क्रॉस कटला प्लस हे जे बाकीच्या 3 साईड आहेत त्या पूर्ण बाजूला आपण पाइपिंग करून घेणार आहोत। इथे वॉल हँगिंग करण्यासाठी जो आपण हुक बनवतो तर त्यासाठी इथे मी असा फॅब्रिकचाच आर्टिफिशियल हुक बनवला आहे, तो इथे आपण अटॅच करून घेऊया। तर अशा पद्धतीने आपलं हे वॉल हँगिंग मल्टीपर्पज स्टोरेज बॅग तयार आहे। हे तुम्ही मेकअप किट ठेवण्यासाठी किंवा किचनमध्ये काही
जर गोष्टी असतील तर त्या ठेवण्यासाठी सुद्धा यूज करू शकता. मित्रांनो, तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. आपण पुन्हा एकदा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्टे ॲट होम, स्टे सेफ.